विद्यार्थी मित्रांनो मी रेश्मा वाघमारे मराठीच्या तासाला तुमचं स्वागत करते आज आपण स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा सुनील चिंचोळकर यांनी लिहिलेला हा पाठ आपण पाहणार आहोत मागच्या तासाला आपण या पाठाचा पाठ परिचय पाहिला होता हा पाठ मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पाठातून घेतलेला आहे या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या भारत भ भा भ्रमण यात्रेतील काही प्रसंग आलेले आहेत स्वामींची अद्भुत स्मरणशक्ती आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जबरदस्त मानसिक शक्ती याचे यात दर्शन घडते सर्वसामान्य भारतीय माणसांबद्दलची स्वामींच्या मनातील कळकळ आपल्याला या पाठातून आपल्याला दिसून येते चला तर मग आपण पाठाला प्रत्यक्ष सुरुवात करूया ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश तो समाज एक डोळ्या खालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले भ्रमण करणे म्हणजे सर्वत्र फिरणे डोळ्या खालून घालणे म्हणजे स्वतः तपासून पाहणे पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंड ज्या खंड वाचत असत ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे त्यांनी तीन खंड एकेका एक दिवसात परत वाचून परत केले ग्रंथपालांनी स्वामींच्या शिष्याला विचारले स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे शक्यतेच्या बाहेर आहे असे घडूच शकत नाही काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं तसंच बहुतेक हा साधू करत असेल शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितले चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले पहिले तीन खंड माझे पूर्ण वाचून झाले आहेत तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालांनी विचार केला की हे जाणून घेऊया की ते कीर्ती प्रामाणिक आहेत ग्रंथपालाने स्वामीजींना त्या तीन खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पावून पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे क कंठस्थ म्हणजे तोंडपाठ हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे आता मानवी कक्षेच्या बाहेर याचा अर्थ काय होतो कोणत्याही माणसाला न झेपणारे खेत्रींच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले स्वामीजी एवढे लक्षात ठेवणं तुम्हाला कसे शक्य होते स्वामीजींनी खेत्रींच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आणि तर्कसंगत आहे आता तर्कसंगत या शब्दाचा अर्थ काय होतो तर्काला धरून किंवा तर्कानुसार स्वामीजींनी सांगितले मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो तो तसेच माझा तासन तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते पाठ होऊन जाते पुढे स्वामीजी म्हणाले असं बघा राजसाहेब आपण मुलांना अक्षरं शिकवतो शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो आपण वाक्यापाशी थांबतो वाक्य बोलता येणे वाक्य वाचता येणे वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला आपल्या मनाची बुद्धीची आणि नेत्रे इंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो नेत्रेंद्रियांची म्हणजे काय डोळ्यांची तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल मी ग्रंथांचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो काही ग्रंथांची पानेच्या पाने मी पाने वाचू शकतो जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारी कुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले समुद्राच्या काठी उभे राहिले सगळीकडे अनंत अनंत असा तीन दिशेला सागर पसरलेला एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी एक दी एक दीड फरलांग अंतरावर दोन शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूरवर आहेत तेथे आपण गेलो तर आता शिलाखंड म्हणजे काय का तर खडक किंवा कातळ आणि फरलांग म्हणजे अंतर मोजण्याचं एक माप आहे ते एक फरलांग बरोबर दोनशे एक मीटर होतो त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्याला विचारले ते काय आहे नावाडी म्हणाले त्याला श्रीपादशिला म्हणतात स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचं टोक नाही तो शिलाखंड ते देशाचं टोक आहे त्या शिलाखंडावर आपण जावे कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी समर्पित करणे याचा अर्थ कर म्हणजे अर्पण करणे या, या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले बाबा रे मला तू त्या शिलाखंडावर सोड नावाड्याने सांगितले तुम्हाला पाच पैसे मला द्यावे लागतील स्वामीजी म्हणाले माझ्याकडे पैसे काहीच नाहीत मी निष्कांचन संन्यासी आहे निष्कांचन म्हणजे गरीब नावाडी म्हणाले ते तुमचे तुम्ही बघा आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली कल्पना करा फरलांग दीठ फरलांग अंतर पोहत जायचे होते त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आण आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सोळ्यासारखे असतात एकदा जर मनुष्य जर जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी ते घाबरून गेले लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामाजी स्वामीजींचा पाठला सुरू केला त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर दम संपला तर स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोचले त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे स्वामीजी त्यांना म्हणाले मी आता दोन तीन दिवस इथेच राहणार आहे तेव्हा ते, ते नावाडे आणखी थक्क झाले थक्क झाले म्हणजे आश्चर्यचकित झाले स्वामीजी तीन दिवस तिथे राहिले रात्री एकटे सोबतीला कोणी नाही तीन दिवस नुसते थांबले नाहीत ते ध्यानस्थ बसले त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे त्यांना हका मारायचे पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भाव भावसमाधीमध्येच आहेत भाव समाधी म्हणजे मनातील उच्च उदात्त भाव निष्ठा यात परिपूर्ण विरघळून जाणे त्यांना काही ऐकू जात नाही त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण पाच पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले पण त्यामुळे स्वामीजींचा अंथस्थ अग्नी प्रदीप्त झाला अंतस्थ अग्नी म्हणजे मनातील खळबळ ईर्षा प्रदीप्त होणे म्हणजे जागृत होणे स्वामीजी म्हणा म्हणतात जितका विरोध असेल तितकी जितकी प्रतिकूलता असेल तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो प्रतिकूल म्हणजे विरुद्ध परिस्थिती अनुकूलतेमुळे माणसातले पुरको कोवजून जाते त्याला जरा संघर्ष करताला पाहिजे थोडी संकट असली पाहिजेत थोडा विरोध असला पाहिजे म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते स्वामीजी तीन दिवस आणि तीन रात्री तेथे राहिले तीन दिवस तीन रात्र ते फक्त भारतमातेचे चिंतन करत होते डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत आपल्या भारतातील गोरगरीब जनता स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत ज्यांना जेवायला अन्न नाही त्यांना आपण वेदांताचा काय उप उपदेश करत असतो वेदांत म्हणजे काय भारतीय परंपरेचे तत्वज्ञान आपल्या उपनिषदांमध्ये हे तत्वज्ञान सांगितलेले आहे वेदांत नावाचा स्वतंत्र ग्रंथ नाही आहे भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे लोकांना आधी दोन वेळ जेवायला द्या खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो अत... संग्राहकता म्हणजे सर्व गोष्टींचा स्वीकार करणे किंवा सर्व गोष्टी समजून घेऊन स्वीकार करणे हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले समन्वयाचे म्हणजे परस्परांना समजून घेण्याचे परस्परांशी जुळवून घेण्याचे समस्त म्हणजे सगळ्या सगळ्या समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले आपला पाठ इथेच संपतोय तुम्ही काय करणार आहात या पाठातले जे शब्दांचे अर्थ सांगितले असतील वाक्प्रचार सांगितले असतील ते तुम्ही लिहून मला त्याचा फोटो सेंड करणार आहात धन्यवाद